रामटेक तालुक्यातील नागपूर जबलपूर महामार्गावर असलेल्या देवलापार येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जैन समाजाचे जैन धर्मातील 24 तीर्थकारांपैकी शेवटचे तीर्थकार म्हणजेच भगवान महावीर आज याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस जैन धर्मीय महावीर जयंती म्हणून साजरा करतात. जैन धर्मातील नागरिक महावीर जयंतीचे पर्व महापर्व म्हणून मानतात. भगवान महावीर यांचे लहानपणीचे नाव वर्धमान होते. त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजमहाल सुख आणि वैभव याचा त्याग करून तेजोमय साधनेचा मार्ग अवलंबला. त्यानंतर सुमारे 12 वर्षानंतर त्यांनी साधना केली आणि तप ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा व विकारांवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्यांना महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. अशा या महान संतांची जयंती देवलापार येथे मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी देवलापारचे सौरभ जैन यांच्या घराजवळ भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जैन नव्हे तर सर्वच धर्मातल्या नागरिकांनी हजेरी लावली होती. शोभायात्रा देवलापारच्या प्रमुख मार्गातनं काढून संजय जयस्वाल यांच्या घरापर्यंत आणि परत हेमंत जैन यांच्या दुकानापर्यंत तिचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. यानिमित्त ठिकठिकाणी शरबत फळं अल्पोहार वाटप करण्यात आला होता. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नरेश जैन संजय जैन रामरतन गजबिये हंसराज राजपाल किशोर जैन डॉक्टर रायभान डोंगरे संजय गुप्ता कमल गुप्ता नवीन राजपाल सुनील गुप्ता रजनी जैन मोना जैन अनिल कंगाली अनमोल राऊत आफिस पठाण मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. GTPL साठी कैलास निगोट रामटेक.